अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिराचे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महाश्रामणेर शिबिरात बुधवार दिनांक 28 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1000 धम्म उपासक व श्रामणेर यांची नाशिक शहरातून रॅली तथा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा प्रारंभ गोल्फ क्लब मैदानापासून झाला तर समारोप म्हसरूळ येथे करण्यात आला. दरम्यान सकाळी धम्मविषयक विविध कार्यक्रम संपन्न झाले. महाश्रामणेर शिबिरानिमित्त CBS जवळील ईदगाह मैदानापासून सुरू झालेली ही रॅली तथा मिरवणुकीला CBS MG रोड अशोक स्तंभ रविवार कारंजा पंचवटी कारंजा पेट्रोड मार्गे म्हसरूळ येथे आली. म्हसरूळ येथील बौद्ध राजविहारात या रॅलीचा समारोप झाला. दरम्यान शहरातील विविध ठिकाणी या रॅलीत सहभागी उपासक व श्रामणेरांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर फुलांचा सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीमध्ये भंते नागसेन, भंते धर्मरत्न, भंते बोधीपाल, भंते महामोगलान, भंते सारीपुत्र, भंते कौटिन्य आदी सहभागी झाले होते. नाशिक शहरात 10 दिवस सुमारे 1000 श्रामणेर आणि उपासकांचे महाश्रामणेर शिबिर सुरू आहे. शहरात मुंबई आग्रा महामार्गालगत त्रिरश्मी लेणी असून त्या ठिकाणी बुद्ध काळात पासून बौद्ध धर्माचे उपासक हे उपासना करत असत. आजही हजारो बौद्ध धम्म अनुयायी या ठिकाणी दर्शनाला जातात. विज्ञानवादी धम्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी या महाश्रामणेर शिबिराचे संयोजकांनी आयोजन केलेले आहे. श्रामणेर आणि महामेळावा नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे. या मेळाव्याच्या आणि महाश्रामणेराच्या निमित्ताने महाश्रामणेर शिबिराच्या निमित्ताने नाशिकमध्ये त्रिरश्मी लेणी आहे आणि या त्रिरश्मी लेणीवर हजारो लोक दर्शनासाठी जातात. या लेणीचं महत्त्व सर्व लोकांना जाहीर व्हावं कळावं याच्यासाठी आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार जनसामान्यापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे भगवान बुद्धाचा विचार याच्यासाठी मोहनभाऊ आडांगळे, राहुलभाऊ बछाव, रमेश पंचोळ यांनी पुढे येऊन या धम्म मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने या श्रामणेर शिबिराला प्रशिक्षण दिलं जाते. आजकाल प्रत्येक घराघरामध्ये चित्ताची क्लिष्टता वाढलेली आहे, त्यामुळे आयुष्य कमी झालेलं आहे आणि स्मृतीबल नष्ट झालेलं आहे, समज लहान झालेली आहे. याकरता मोहन भाऊ आडागळे यांनी 2015 बौद्ध धम्म मेळाचं नियोजन दर वर्षाला 1000 लोकांचं श्रामणेर शिबिर भरवतात. हे कशा करता तर चित्ताची क्लिष्टता दूर व्हावा, आयुष्यबल वाढावं आणि स्मृतीबल जागृत राहून या समाजाला दिशा मिळवावी. त्याचे प्रत्येक घराघरामध्ये जे दारू पितात आणि त्या दारू पिण्यामुळे पती पत्नी भांडणं करतात आणि त्या मुलांना मार्ग मिळत नाही, मग त्यांची लेकरं जेव्हा येते 10 दिवसाच्या श्रामणेर शिबिरामध्ये बसतात, त्यांना चित्ताची उत्पत्ती निर्माण होते, कुशल कर्म त्यांचं घडते आणि त्यांना अभ्यासाला गती मिळते. हा दरवर्षाचा हा श्रामणेर शिबिर संघ आम्ही मोहनभाऊ आडागळे यांच्या आधिपत्याखाली हा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि येथे सर्व बहुजन समाजाच्या मुलांना सुद्धा येथे प्रशिक्षण 10 दिवशी दिली जाते आणि हा बौद्ध धम्म मेळावा येथे मोठ्या गोल्ड क्लब येथे मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा उत्साह आम्ही साजरा करतो आणि लोकांना त्यापासून वातावरणाची निर्मिती मिळते आणि सुखी जीवनाचा संकल्प होतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीची आज समाजाला गरज आहे. नव्या पिढीला सुसंस्कारी करण्यासाठी या महाश्रामणेर शिबिराचा उपयोग होत आहे. बहुजन समाजाला दिशा देण्याचे तसेच तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याचे कार्य अशा शिबिरांच्या माध्यमातून होत असते. विशेष म्हणजे या रॅलीत सर्वात पुढे भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा एका रथावर ठेवण्यात आला होता, तर त्या मागोमाग रथावर भगवान बुद्धाचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा, मग देखावा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सजीव देखावा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा सजीव देखावा होता. सदर लक्षवेधी देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले होते. त्याचप्रमाणे त्यापाठोपाठ 1000 धम्म उपासक आणि श्रामणेर यांच्या पंचशील झेंड्यांच्या प्रतीक असलेली छत्री घेऊन रॅलीत पायी सहभागी झाले होते. त्याचबरोबर रॅलीमध्ये बुद्ध धम्म गीताने वातावरण निर्मिती होऊन नागरिकांचं लक्ष वेधले जात होते. याबाबत या कार्यक्रमाचे आयोजक व BMA ग्रुपचे अध्यक्ष मोहन आडांगळे यांनी अधिक माहिती दिली. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण महाबौद्ध धम्म मेळाव्याचं नाशिकमध्ये आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने 1000 धम्म उपासकांचे महाश्रामणेर शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे. आज
महाश्रामनेर शिबिराचा हा तिसरा दिवस आहे आणि आज आपण गोल क्लब मैदान ते राजगृह बुद्धविहार म्हसरूळ येथे भव्य महा मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। या मिरवणुकीचा उद्देश असा आहे की जो तथागत भगवान गौतम बुद्धांचा शांततेचा आणि विज्ञानवादी धम्म आहे तो लोकांपर्यंत पोचावा आणि जनजागृती व्हावी हाच या मिरवणुकीचा उद्देश आहे। जय भीम, नमो बुद्धाय। या रॅलीत कार्यक्रमाचे आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन आडांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्चाव, के बच्चाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाट, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काश्रीत, शिवाजी गायकवाड, वायडी लोखंडे, डीएम वाकळे, अशोक गांगुर्डे, संदेश भंगारे, सोमनाथ शार्दूल, संजय नेटावदे आदीसह अखिल भारतीय समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यांचं न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।